इलेक्ट्रिक उपकरणावरील जीएसटी कमी केल्याने टीव्ही फ्रीज मोबाईल स्वस्त झालेत। या वस्तूंवर 3 ते 19% जीएसटी कमी केले। मोबाईलवरील जीएसटी सर्वाधिक 19% कमी केले, त्यामुळे आता केवळ 12% जीएसटी भरावा लागणार आहे। अकरावीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होती आहे। दुसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे। बातमी पावसाबाबतची, राज्यात जूनमध्ये सरासरीच्या अवघा 54% मोसमी पाऊस पडलाय। मराठवाड्यात त्याची नोंद अत्यल्प म्हणजे सरासरीच्या केवळ 41% झाली। जूनमध्ये पालघरमध्ये सर्वाधिक तर हिंगोलीत सर्वात कमी पाऊस पडलाय। गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। वलसाड आणि नवसारी जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस झालाय। दरम्यान विविध दुर्घटनांमध्ये अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। आता 11 जणांचा मृत्यू झाला। पुण्यातल्या भोर तालुक्यात शेतकऱ्याने भात लावणीला सुरुवात केली। लावणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्यानं भात लावणीच्या कामांना वेग आलाय। पावसाच्या दमदार आगमनानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शहापूर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे चोंडा धबधबा प्रवाहित झालाय। या धबधब्यावर मुंबईसह ठाण्यातल्या पर्यटकांनी गर्दी केली। 100 फूट उंचावरून पडणाऱ्या पाण्यात पर्यटक आनंद लुटतायत। मुसळधार पावसामुळे बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित झालाय। कोंडेश्वरच्या कुंडात पडणारे फेसाणारे 2 धबधबे पाहण्यासाठी पर्यटक दाखल झालेत। कोंडेश्वर परिसराचं सौंदर्य निहाळण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं इथे गर्दी होती। नवी मुंबईत 8 दिवसांमध्ये तब्बल 73 झाडं उन्मळून पडली। पावसाळा सुरू झाल्यापासून धोकादायक वृक्ष कोसळत आहेत। रस्त्यावरून चालताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं। छत्रपतींचा विचार म्हणजे